तेजा, तू आणि नृत्य म्हटलं की अगदी कॉम्बिनेशन, बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आणि इथे तुला बऱ्याच जणांना डान्स शिकवावा लागला असेल त्या टायटल ट्रॅकमध्ये. सो खरंच त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नाही नाही गं, मला शिकवावा नाही लागला, पण मी तुला सिरियसली सांगते, मला या टायटल ट्रॅकमध्ये शूट करताना खूप त्रास झाला आहे, कारण मला माझा सगळ्यांनी बकरा केला या टायटल ट्रॅकमध्ये. म्हणजे मी ऑलमोस्ट रडकुंडीला आले होते, अर्धा शूट जेव्हा संपत राहतो मी अशी होती की सोडा ना मला प्लीज, त्रास नका देऊ ना, अजून इथपर्यंत आले होते मी. बिकॉज एव्हरीबडी मेड अ पॉईंट दॅट आय एम हॅरिस्ट ऑन द सेट. इतके प्रँक्स माझ्यावरती, इतका त्रास मला ह्या सगळ्यांनी दिलेला आहे सेटवरती. म्हणजे तू जे म्हणतेस की मला शिकवावं लागलं असेल कोणाला, नाही, मी रडायला आले होते ऑलमोस्ट की जाऊ द ना प्लीज, मला नाचू द्या ना प्लीज, इथपर्यंत मी आले होते. बट इट वॉज फन. तू खूप प्रँक केलेलं दिसतंस, कारण तू खूप हसत होतास आता ही जेव्हा हे म्हटलं. नाही नाही, हे ऍक्च्युली मला ना कोणी खोटं बोललं की हसायला येतं. तर असं ते झालं, मी डान्सच्या वेळेला म्हणजे जेव्हा डान्स झाला तेव्हा मी आलो सेटवर, मी गपचूप एक कोपऱ्यात बसलो होतो. मला बोलवलं सर शॉर्ट रेडी, मला सांगितलं की कसं डान्स कर. ओके, मी तसं केलं, आपलं गपचूप कोपऱ्यात बसून होतं. म्हणजे काही प्रँक, शब्दावर तुझा विश्वास आहे का की संग्राम हा एका कोपऱ्यात शांततेत बसला होता, इथेच संपलं. गुड जोक ना, वाव, व्हॉट अ जोक. बघितलं, आता कळलं असेल टार्गेट कोण होतं. इथे पण मला कोणी बोल देत नाही. बोल रे, बोल, जाऊ. तर आम्ही खूप मजा मस्ती केली सेटवर, तसं जोक सपाट, पण खूप शूटिंगला पण खूप मजा आली. आणि डान्सच्या वेळेला पण डान्सला तर धमाल गेली ॲक्च्युली सगळ्यांनीच. डान्सर एक कोरिओग्राफर संतोष भांगरे असं एक स्टेप सांगणार आणि त्याच्यात हे मी असं करू का, जेवढं सांगितलं तेवढं कर ना बाबा, असं वगैरे पण व्हायचं. तर खूप मजा आली. आणि सेटवर जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हाही खूप धमाल मस्ती मज्जा. मग त्या वेळात मध्ये कुठेतरी एक शूटिंग करायचो आम्ही, हा चलो चलो कॅमेरा लग गया, चलो चलो असं करून आम्ही शूटिंग करायचो. तर आणि ह्या सगळ्या टीमबरोबर मी पहिल्यांदा काम केलं आहे. मी पण पहिल्यांदाच काम केलं त्याच्याबरोबर सगळ्यांबरोबर. म्हणजे अनुप सरांना मी खूप आधीपासून ओळखतो, पण पहिलाच प्रोजेक्ट होता. पण असं वाटलं नाही की पहिल्यांदा मी काम करतो आहे. धमाल मस्ती मजा मस्ती करत पिक्चर कम्प्लीट केला, मजा आली. तिच्या तुझी भूमिका काय आहे? काय राणी सरकार असं कॅरेक्टरचं नाव आहे, आणि राणी सरकार जसं कॅरेक्टर हवं तसंच कम्प्लिटली कॅरेक्टर आहे. खूप पॉइज्ड, आणि म्हणतात ना की उसका वर्ड लास्ट वर्ड है, जो उसने कह दिया बस कह दिया टाइप्स, अशी ती आहे. रूड नाही आहे, बट तिचं एकच म्हणणं आहे की काहीही करा, पण गावातल्या कोणाला त्रास होता कामा नये, किंवा गावात काही गडबड नको. सो शी लुक्स टुवर्ड्स की काही कुठल्याही माणसामुळे किंवा कुठल्याही गोष्टीमुळे गावात काही प्रॉब्लेम होता कामा नये, किंवा गावाचं नाव खराब नाही झालं पाहिजे. सो शी इज जस्ट ऑन वन ट्रॅक की काही झालं हा ते तुम्ही तुमचं बघून घ्या, पण ते गावाचं नाव खराब नाही झालं पाहिजे. सो ते असं कॅरेक्टर आहे, आणि थोडं कडक शिस्तप्रिय टाईप्स, पण मजा. म्हणजे जरी मी साडीत असले तरी काहीतरी वेगळं करायला मिळालं, कारण युजली मेरा हाफ द टाइम तो आंसू पोहोचने में चला जाता है और आंसू बहाने में चला जाता है, बट इथे असं काहीच नव्हतं. इथे खूप असं कडक कॅरेक्टर आणि खूप पॉइस्ड कॅरेक्टर, सो इट वॉज फन. आणि खूप मजा आली गं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे तुला इथे सगळ्यांचेच इंटरव्ह्यूज करताना कळत असेल की सगळे इतकी मजा मस्ती आणि धमाल करतायत ना. तू इमॅजिन कर इथे एवढी धमाल असेल तर तिकडे ऑफ स्क्रीन किती धमाल होत असेल सेटवर. म्हणजे आज तर आम्ही खूप दिवसांनी भेटलो आहे आफ्टर द शूट. सो शूट तो वॉज कम्प्लीट क्रेझी टाईम. म्हणजे जेन्युअनली सांगायचं म्हटलं ना तर असं व्हायचं की आम्ही पिकनिक करत असताना मध्ये मध्ये शूटिंग केलं आहे असं म्हटलंच तरी चालेल. सो इट वॉज लाईक अ फन ईटिंग टाईम. आम्ही तिथे गावी होतो शूटिंगला, सो वी हॅड सम ऑसम फूड गावाकडचं, आणि फन टाईम इकडे तिकडे ह्या घरात त्या घरात आम्ही बसलो आहे मस्त. मी कोणीही इतक्या व्हॅनिटीज असून सुद्धा व्हॅनिटीत कोणी कधी सापडायचं नाही, सगळे बाहेर बसून काहीतरी टाईमपास करत असायचं. आणि असं लिटरली असं व्हायचं की हां चला चला शॉर्ट लागला आहे आता. देर वॉज अ टाईम वेन पीपल आर अवेक, म्हणजे पॅकअप झालं आहे 7 वाजता, पण रात्री 3-3 वाजेपर्यंत सगळे जागेत गप्पा मारतात, आणि असं व्हायचं की झोपा, सकाळी 6 कॉल टाईम आहे. सो इट वॉज फन, अँड आय थिंक दॅट फन, दॅट केमिस्ट्री, दॅट एनर्जी कुठेतरी ना फिल्ममध्ये रिफ्लेक्ट करते. जे ऑफस्क्रीन जो एक बॉन्ड आहे तो ऑनस्क्रीन पण ना खूप दिसून येतो. सो दिस फिल्म मेक्स यू लाफ,
gets you giggling and laughing, but at the same time it teaches you so much, it tells you so much. At same time it tells you that you shouldn't laugh on this, you know. Tumhala hasala jari ala, so sometimes you feel no, it's the wrong time to laugh, but it's still making you laugh, you know, how you laugh on black comedy. So it has a tinge of that. So it is fun, it is crazy, but at the same time it tells you a lot. संग्राम, तू तुझ्या भूमिकेबद्दल काय? मी मंत्री आहे एक, आणि तो सारखा राणीसाहेबांच्या गावात येतो. म्हणजे नाव, त्या गावाचं नाव काढलं की ह्याला जायचंच आहे. तर का जातो आहे ते एक कारण आहे, तर ते तुम्हाला बघितल्यानंतर कळेल. आत्ता स्पोर्ट केलं तर लपडी होतील, नको. तर ते कारण आहे, तर गावाचं नाव काढलं की ह्याला पोचायचं. हां चला तुम्ही जाऊया असं म्हणून तो नेहमी गावात पोचत असतो. काय काहीतरी कार्य चालू असतात त्याच्याकडून. तर असं ते एक कॅरेक्टर आहे, तुम्हाला बघितल्यानंतर कळेल. मी पहिल्यांदा असं काहीतरी कॅरेक्टर करतो आहे. तुम्ही मला ह्याच्या आधी रांगडा वांगडे असं सगळं बघितलं आहे, पण इथे तो मस्त एक मंत्री, टिपिकल असं एक कॅरेक्टर आहे. टिपिकल मंत्री, टिपिकल एक मंत्री आहे. आणि खूप मजा, खूप मस्त कॅरेक्टर आहे. मलाही करताना मजा आली. आणि बस, अजून काय, बाकी तर धमाल मस्ती आहेच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द. थँक्यू सो मच.